आपण अगोदरच्या सेशनमध्ये कॉम्प्युटर फंडामेंटल्स म्हणजे बेसिक माहिती आहे जे कॉम्प्युटरचे ते आपण पाहिलेले होते. त्यामध्ये आपण हार्डवेअर्स म्हणून पाहिलेलं आहे. हार्डवेअर्समध्ये सिस्टीम युनिट हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतरचं आहे आपलं इनपुट आउटपुट डिव्हायसेस म्हणून आहेत. आता इनपुट डिव्हायसेस म्हणजे काय आहे तर ज्या ज्या उपकरणाद्वारे कॉम्प्युटरला माहिती पुरवली जाते त्याला इनपुट डिव्हायसेस असं म्हटलं जातं. आणि आउटपुट डिव्हायसेस म्हणजे काय आहे तर जी आपण माहिती कॉम्प्युटरला पुरवलेली आहे तर त्याच्यावर कॉम्प्युटरने जी प्रक्रिया करून जे उत्तर आलेलं आहे ते आपल्याला ज्या ज्या उपकरणाद्वारे दिले जाते त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये इनपुट डिव्हाइसमध्ये पहिलं आहे कीबोर्ड्स म्हणून आहे. ह्या कीबोर्डचा वापर करून आपण आपल्या कॉम्प्युटरला माहिती पुरवू शकतो. आता ह्या कीबोर्ड्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीबोर्ड्स आहेत. इथं आपल्याला दाखवलेलं आहे स्क्रीनवर ट्रॅडिशनल कीबोर्ड. ट्रॅडिशनल म्हणजे हा आपला मोठ्या साईजमध्ये असलेला आहे आणि नेहमीचा जो वापरला जाणारा आहे कीबोर्ड, डेस्कटॉपला वापरला जाणारा कीबोर्ड आहे तर त्याला ट्रॅडिशनल कीबोर्ड असं म्हटलं जातं. वायरलेस, वायरलेस कीबोर्ड म्हणजे काय आहे? वायरलेस म्हणजे बिनतारी संदेशाद्वारे ही माहिती आपण कॉम्प्युटरला पुरवले जाते त्याला वायरलेस कीबोर्ड म्हटलं जातं. लॅपटॉप, लॅपटॉपला जो कीबोर्ड आहे तो आहे अशा प्रकारचा हा कीबोर्ड आहे, ह्याला लॅपटॉप कीबोर्ड म्हटलं जातं. जवळपास आपला जो ट्रॅडिशनल कीबोर्ड असतो किंवा वायरलेस असू द्या त्याच्यावरच्या ज्या कीज आहेत त्या सगळ्या ह्या लॅपटॉपवर असतात त्याला लॅपटॉप कीबोर्ड असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणून आहे. व्हर्च्युअल कीबोर्ड म्हणजे काय आहे तर आपले जे काही मोबाईल आहे, स्मार्टफोन्स आहेत तर ह्या स्मार्टफोन्सवर आपण आपल्या हाताच्या स्पर्शानं जे टाईप करू शकतो तर त्याला म्हटलं जातं व्हर्च्युअल कीबोर्ड असं म्हटलं जातं. आणि हा व्हर्च्युअल कीबोर्ड आपल्या सगळ्या स्मार्टफोन्समध्ये वापरला जातो. थंब कीबोर्ड्स, थंब कीबोर्ड्स म्हणजे अशा स्वरूपामधला कीबोर्ड आहे जो आपल्या जे बटनाचा जो मोबाईल आपण म्हटलं जातं तर त्या बटनाच्या मोबाईलमध्ये ज्या कीज वापरलेल्या आहेत त्याला थंब कीबोर्ड असं म्हटलं जातं. आता हा ट्रॅडिशनल कीबोर्ड आहे. ह्या ट्रॅडिशनल कीबोर्डमध्ये इथं जी पहिली की आहे ह्या पहिल्या कीला म्हटलं जातं एस्केप की असं म्हटलं जातं. आता ह्या एस्केप कीचा वापर कशासाठी केला जातो तर आपण जी काही कॉम्प्युटरला आज्ञा दिलेली असू द्या तर त्या आज्ञा कॅन्सल करायची असेल तर त्यासाठी आपण ह्या एस्केप कीचा वापर करतो. त्यानंतर एस्केपच्या पुढं आपल्याला F1 ते F12 अशा ह्या कीज असतात तर ह्यांना म्हटलं जातं फंक्शन कीज म्हटलं जातं. आणि हे प्रत्येक वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारे काम केलं जातं. एक विशिष्ट काम करण्यासाठी ह्या फंक्शन कीजचा वापर केला जातो. आता ह्याच्यामधले F1 जी असते ती हेल्पसाठी वापरले जाते आणि बाकीच्या जे आहेत ते प्रत्येक वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याचा ह्याचा वापर केला जातो. त्यानंतरच्या जे आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला असे नंबर्स दाखवलेले आहेत आणि अल्फाबेट्स दाखवलेले आहेत तर ह्यांना म्हटलं जातं अल्फा न्यूमरिक कीज म्हटलं जातं. ह्यांना अल्फा न्यूमरिक कशा म्हटलेलं आहे तर अल्फाबेट्स आणि नंबर्स आहेत तर त्यामुळे ह्यांना अल्फा न्यूमरिक कीज असं म्हटलं जातं. त्यानंतर ह्याच कीबोर्डवर एक डाव्या बाजूला TAB म्हणून टॅब म्हणून की दिलेली आहे. ह्या टॅब कीचा वापर कशासाठी केला जातो तर आपण जे काही अक्षरं टाईप केलेली आहेत तर ही अक्षरं आपल्याला पुढं ढकलायची असतील, थोड्याशा अंतरानं पुढं ढकलायची असतील तर त्यासाठी ह्या टॅब कीचा वापर केला जातो. त्यानंतर ह्याच्यामध्ये कॅप्सलॉक म्हणून आहे. आता ह्याच्यामध्ये 3 लॉक कीज असतात कीबोर्डवर. एक कॅप्सलॉक म्हणून आहे, दुसरी हे नमलॉक म्हणून आहे, न्यूमरिक पॅडवरची हे नमलॉक म्हणून आहे आणि तिसरी आहे स्क्रोल लॉक म्हणून आहे. आता ह्या 3 कीजला म्हटलं जातं टॉगल कीज असं म्हटलं जातं. ह्यांना टॉगल कशासाठी म्हटलेलं आहे तर ह्या 3 कीजवरनं तुम्ही वेगवेगळे 2 कामं करू शकतात त्यामुळे ह्यांना म्हटलं जातं टॉगल कीज म्हटलं जातं. आता ह्यांना टॉगल की का म्हटलेलं आहे? आता ही जी की आहे कॅप्सलॉक म्हणून जी आहे तिला कॅपिटल लॉक असं म्हटलेलं आहे. ही की ज्यावेळेस आपण प्रेस करतो, प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं लाईट दाखवतो बघा. वरच्या बाजूला न्यूमरिक पॅडवर तुम्हाला असे 3 वेगवेगळे ऑप्शन दिले आहेत, नमलॉक, कॅप्सलॉक आणि स्क्रोल लॉक. ज्यावेळेस ही की ऑन असेल त्यावेळेस इथं तुम्हाला ग्रीन लाईट दाखवली जाते. ग्रीन म्हणा, रेड म्हणा, अशी लाईट दाखवली जाते. आता ही की आपण ऑन केली, ऑन केल्या म्हटलं की ह्याच्यावरचे सगळी जे अक्षरं आहेत तर ही सगळी अक्षरं आपण कॅपिटलमध्ये घेऊ शकतो.
आणि आपल्याला वाटलं की आपल्याला हे दुसऱ्या लिपीमध्ये परत टाईप करायचं, तर हीच की प्रेस करा. ही की प्रेस केल्यानंतर इथली लाईट निघून जाते. निघून गेली म्हणजे ही की तुमची ऑफ झालेली आहे. आणि ऑफ झाली म्हटलं की ह्याच्यामधली सगळी अक्षरं तुम्ही दुसऱ्या लिपीमध्ये घेऊ शकतात. हे कॅप्स लॉकचं काम आहे. त्यानंतर इथं नमलॉक म्हणून एक दिलेलं आहे, ह्याला नंबर लॉक म्हटलं जातं. आता हे नंबर लॉक ज्यावेळेस आपला कॉम्प्युटर चालू केला जातो त्यावेळेस ही की नेहमी ऑनच असते. म्हणजे हिचं जर सेटिंग बदलायचं असेल तर आपण सुरुवातीला रॉम म्हणून पाहिलेलं होतं, रीड ओनली मेमरी म्हणून आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिमॉस म्हणून एक ऑप्शन आहे, तर त्या कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर म्हणून, त्याच्यामधनं आपण हे नमलॉक की ऑन ठेवायची का ऑफ करायची, तर हे आपण त्याच्यामधनं करू शकतो. आता ही नेहमी ऑन असते. ऑन म्हणजे कॉम्प्युटर चालू झाल्याबरोबर ह्याच्यावर आपण ह्या न्यूमरिक पॅडचा वापर करू शकतो. आता ह्या न्यूमरिक पॅडवर आपल्याला नंबर्स पण दिलेले आहेत आणि वेगवेगळे ऑप्शन्स पण दिलेले आहेत. तर ही की ज्यावेळेस ऑन असेल, ऑन म्हटलं की इथं तुम्हाला लाईट दाखवतो, ऑन असलं की ह्याच्यावरचे आपण नंबर्सचा वापर करू शकतो. आणि हीच की प्रेस केली की इथली लाईट निघून जाते, म्हणजे ही की आपली ऑफ झालेली आहे. ऑफ झाली म्हटलं की ह्याच्यामधले आपण ही जी काही वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, होम, पेज अप, पेज डाऊन, एंड, त्यानंतर इन्सर्ट, डिलीट, आणि इथं 8, 2, 4, 6 ह्याच्यावर अप ॲरो, डाऊन ॲरो, लेफ्ट ॲरो, राईट ॲरो असं दिलेले असतं, तर हे की आपण वापरू शकतो. म्हणजे ही नमलॉक की ऑफ असल्यानंतर हे आपण वापरू शकतो. आणि ऑन असल्यावर आपण ह्याचा नंबर्सचा वापर करू शकतो. स्क्रोल लॉक, स्क्रोल लॉक ऑन असेल, आता ही की प्रेस केली की इथं तुम्हाला लाईट दाखवली जाते. आणि ही ऑन असले की आपण वरती जाणे, खाली येणे वगैरे हे आपण ह्याच्यावरनं करू शकतो. आणि हे ऑफ असेल तर ह्याच्यामध्ये आपण हे वर जाणे, खाली येणं वगैरे हे करू शकतो. हे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ह्याचा सगळ्यात जास्त वापर केला जात होता. तर ह्या तीन कीज आहेत, कॅप्स लॉक, नमलॉक आणि स्क्रोल लॉक, ह्यांना म्हटलं जातं टॉगल कीज म्हटलं जातं. आता त्यानंतरचे हे इथं एक शिफ्ट म्हणून दिले. शिफ्ट इकडे पण एक दिलेलं आहे, डाव्या बाजूला पण आहे, उजव्या बाजूला पण आहे. CTRL, CTRL म्हणजे कंट्रोल की म्हटलं जातं, हे डाव्या बाजूला पण आहे, उजव्या बाजूला पण आहे. आणि ALT म्हणजे अल्टरनेट की म्हटलं जातं किंवा अल्टर की म्हटलं जातं. हे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला अशा दोन्ही ठिकाणी ह्या कीज आहेत. शिफ्ट, कंट्रोल, अल्टर ह्यांना म्हटलं जातं कॉम्बिनेशन कीज असं म्हटलं जातं. आता हे कॉम्बिनेशन म्हणजे काय आहे, तर ह्या कीज वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये ह्या कीजबरोबर ह्या अल्फा न्यूमरिक कीज ज्या आहेत, तर ह्या की पण प्रेस केल्या जातात. आणि हे प्रेस केल्यानंतर वेगवेगळी अशी कामं केली जातात, त्यांना शॉर्टकट कीज म्हटलं जातं. आपण वर्डमध्ये पण शॉर्टकट की पाहिलेली आहे. कॉपी करायचं असेल तर आपण कंट्रोल आणि सीचा वापर करतो, पेस्ट करायचं असेल कंट्रोल व्हीचा वापर करतो, सेव्ह करायचं कंट्रोल एसचा वापर केला जातो. म्हणजे ह्या तीन कीजबरोबर आपण ह्याच्यामधल्या वेगवेगळ्या कीज आपण वापरू शकतो, त्यामुळे ह्यांना कॉम्बिनेशन कीज म्हटलं जातं. त्यानंतर विंडोज की म्हणून आहे, इथं एक की दिलेली आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला एक दिलेली आहे. हे विंडो की म्हणजे काय आहे, तर आपल्याला कॉम्प्युटरमधील स्टार्ट मेनू उघडायचा असेल तर त्यासाठी ह्या विंडोज कीचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर आहे स्पेस बार, दोन शब्दांमध्ये अंतर ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण ह्या स्पेस बारचा वापर करू शकतो. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये एंटर म्हणून दिलेलं आहे, इथं एक एंटर दिलेले आहे आणि न्यूमरिक पॅडवर एक एंटर की म्हणून आहे. ह्या एंटर कीचा वापर घ्यायसाठी केला जातो, तर आपण एक लाईन टाईप केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या लाईनला टाईप करायचं असेल तर त्यासाठी आपण एंटरचा वापर केला जातो. एंटरनं आपण दुसऱ्या लाईनला घेतलं जाणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला एक बॅकस्पेस म्हणून दिलेलं आहे. आता बॅकस्पेस आणि इकडे जे काही तुम्हाला 6 कीज दिलेले आहेत त्याच्यामधले डिलीट म्हणून एक आहे. बॅकस्पेस आणि डिलीट ह्या दोघं पण एकसारखंच काम करतात, म्हणजेच काय, अक्षरं पुसण्याचं काम करतात. पण ह्या दोघांमधला फरक काय आहे, तर बॅकस्पेस जी की आहे, तर ती बॅकस्पेस पी कर्सर जो असतो आपला, कर्सर किंवा इन्सर्शन पॉईंट आहे, तर त्याच्या डाव्या बाजूचं अक्षर जर पुसायचं असेल तर त्यासाठी आपण बॅकस्पेसचा वापर करतो. मी म्हटलेल्या डाव्या बाजूचं अक्षर पुसायचं असेल तर, आणि इन्सर्शन पॉईंटच्या उजव्या बाजूचं अक्षर जर पुसायचं असेल तर त्यासाठी डिलीटचा वापर केला जातो. दोघं एकसारखंच काम करतात, अक्षर पुसण्याचंच करतात, फक्त दोघांमधला फरक एवढाच आहे, बॅकस्पेस डाव्या बाजूचं अक्षर आणि डिलीट आहे ते उजव्या बाजूचं अक्षर पुसण्याचं काम करतं.
त्यानंतर आहे इन्सर्ट म्हणून आहे. इन्सर्ट म्हणजे काय आहे, आपण टाईप करताना काही अक्षरं आपली राहिलेली असतील टाईप करायचं, तर ते आपल्याला घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण ह्या इन्सर्ट ह्या बटणाचा वापर करतो. आता ह्याच्यामध्ये होम आणि एंड म्हणून आहे. होम म्हणजे काय आहे, तर कर्सर जर तुमच्या लाईनच्या शेवटी असेल आणि तुम्हाला लाईनच्या सुरुवातीला जर जायचं असेल तर त्यासाठी ह्या होम बटणाचा वापर केला जातो. एंड, कर्सर आपला सुरुवातीला असू द्या किंवा कुठेही असू द्या, मध्ये आपल्याला त्या लाईनच्या शेवटी जायचं असेल तर त्यासाठी एंडचा वापर केला जातो. होम आणि एंड काय काम करतं, लाईनच्या सुरुवातीला जाण्यासाठी आणि एंड म्हणजे लाईनच्या शेवटी जाण्यासाठी. पेज अप, पेज डाऊन. पेज अप म्हणजे एक पेज वर जाण्यासाठी, एक पेज खाली येण्यासाठी ह्या पेज अप आणि पेज डाऊनचा वापर केला जातो. त्यानंतर इथं तुम्हाला चार बटन्स दिलेले आहेत. इथं बाण दाखवलेला आहे ह्या बटनांवर, एक अप ॲरो दाखवलेला आहे, एक डाऊन ॲरो आहे, लेफ्ट ॲरो आहे, राईट ॲरो आहे. ह्यांना म्हटलं जातं नेव्हिगेशन कीज म्हटलं जातं. आता नेव्हिगेशन म्हणजे काय आहे, तर स्क्रीनवर जे आपण टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये कर्सरची हालचाल करण्यासाठी ह्या कीजचा वापर केला जातो. म्हणजे कर्सर तुम्हाला वरती न्यायचा असेल, एक लाईन वर न्यायचा असेल तर अप ॲरोचा वापर केला जातो, एक लाईन खाली आणायचं असेल तर डाऊन ॲरोचा वापर केला जातो, एक अक्षर तुम्हाला डाव्या बाजूला घ्यायचं असेल तर लेफ्ट ॲरोचा वापर केला जातो, एक अक्षर उजवीकडे घ्यायचं असेल तर राईट ॲरोचा आपण इथं वापर करू शकतो. तर ह्याला नेव्हिगेशन कीज असं म्हटलं जातं. न्यूमरिक पॅड, न्यूमरिक पॅड तर आपण पाहिलेलंच आहे की नमलॉक ऑन असेल तर नंबर्स घेऊ शकतो, नमलॉक ऑफ असेल तर ह्याच्यामध्ये होम, इन्सर्ट, डिलीट, पेज अप, पेज डाऊन वगैरे ह्याचा आपण वापर करू शकतो. आणि हे नेव्हिगेशन कीज पण ह्याच्यावर घेतलेल्या असतात. त्यानंतर आहे प्रिंट स्क्रीन म्हणून आहे. प्रिंट स्क्रीन ह्या बटणाचा वापर कशासाठी केला जातो, तर तुमच्या स्क्रीनवर जे काही दिसत असेल तर ते कॉपी करायचं असेल तर त्यासाठी ह्या प्रिंट स्क्रीनचा वापर केला जातो. स्क्रोल लॉक आपण मघाशी पाहिलेलं आहे, टॉगल कीज म्हटलं जातं. पॉज, ब्रेक म्हणजे आपण एखादी आज्ञा दिलेली आहे ती आपल्याला तात्पुरती थांबवायची असेल तर त्यासाठी आपण ह्या पॉजचा वापर करू शकतो. हे आहे आपला ट्रॅडिशनल कीबोर्ड म्हणून आहे. आणि आपण लॅपटॉपचा कीबोर्ड जरी बघितला तर त्याच्यावर पण आपल्याला ह्या सगळ्या कीज दिलेल्या असतातच. हे झालं आपलं कीबोर्डवरच्या कीजबद्दलची आपली ही माहिती झालेली आहे. त्यानंतरचं पुढचं आहे आपला माऊस म्हणून आहे. ह्या माऊसला म्हटलं जातं पॉइंटिंग डिवाइस म्हटलं जातं. पॉइंटिंग म्हणजे काय आहे, तर आपल्या स्क्रीनवर ही जी काही बाण दाखवलेलं आहे ह्याला पॉइंटर म्हटलं जातं. तर माऊसच्या साह्याने ह्या पॉइंटरची जी हालचाल केली जाते त्याला म्हटलं जातं पॉइंटिंग डिवाइस असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये माऊस, माऊसमध्ये परत आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारचे माऊस आहेत. मेकॅनिकल माऊस म्हणून आहे, ऑप्टिकल माऊस आहे आणि कॉर्डलेस वायर किंवा वायरलेस माऊस म्हटलं जातं. आता मेकॅनिकल माऊस जो आहे तो पूर्वी वापरला जात होता, आता सध्या वापरला जात नाही आहे. हा मेकॅनिकल माऊस कसा केला जातो, तर ह्या मेकॅनिकल माऊसच्या खालच्या बाजूला एक चेंडू असायचा आणि ह्या चेंडूच्या साह्याने तुमच्या स्क्रीनवरील पॉइंटरची हालचाल केली जात होती, त्यामुळे त्याला मेकॅनिकल माऊस असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे ऑप्टिकल माऊस म्हणून. आता सगळीकडे जो वापरला जातो तो ऑप्टिकल माऊस म्हणून आहे की आपल्या स्क्रीनवरील पॉइंटरची हालचाल जी केली जाते तर ती लाईटच्या साह्यानं केली जाते, त्यामुळे त्याला ऑप्टिकल माऊस म्हटलं जातं. आता आपण जर माऊसचा आपला उचलून पाहिलं तर खालच्या बाजूला आपल्याला लाईट दिसते, बघा एक लाल कलरची एक लाईट दिसते, तर त्या लाईटच्या साह्याने आपल्या ह्या पॉइंटरची हालचाल केली जाते, त्यामुळे त्याला ऑप्टिकल माऊस म्हटलं जातं. वायरलेस किंवा कॉर्डलेस माऊस म्हटलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वायरचा वापर केला जात नाही आहे, बिनदारी संदेशाचा वापर करून हा वायरलेस माऊस वापरला जातो. ह्यांना म्हटलं जातं वेगवेगळे माऊस असं म्हटलं जातं. आता ह्या माऊसमध्ये आपल्याला दोन बटन्स असतात, वेगवेगळे असे दोन बटन्स असतात, तर त्याच्यामध्ये आहे लेफ्ट बटन आणि राईट बटन म्हणून आहे. एक डाव्या बाजूचं बटन आहे, एक उजव्या बाजूचं बटन आहे. हे डाव्या बाजूचं जे बटन आहे ते आपण नुसतं माऊसला हलवून एखाद्यावर नेऊन ठेवणे
त्याला म्हटलं जातं पॉइंटिंग करणं म्हटलं जातं. आता ह्या माऊसचं डाव्या बाजूचं बटन एकदा प्रेस करणं त्याला म्हटलं जातं क्लिक करणं असं म्हटलं जातं. आणि ह्या माऊसचं डाव्या बाजूचं बटन सलग दोन वेळेस क्लिक करणं त्याला म्हटलं जातं डबल क्लिक असं म्हटलं जातं. अंतर न ठेवता सलग दोन वेळेस क्लिक करणं त्याला म्हटलं जातं डबल क्लिक म्हटलं जातं. आणि ह्या माऊसचं डाव्या बाजूचं बटन प्रेस करून ठेवायचं, सोडायचं नाही आहे, आणि माऊसचे हालचाल करायची त्याला म्हटलं जातं क्लिक अँड ड्रॅग असं म्हटलं जातं. त्याच्या नावातच आहे बघा, क्लिक अँड ड्रॅग. क्लिक म्हणजे प्रेस करून ठेवायचं आणि माऊसला खेचायचं त्याला म्हटलं जातं क्लिक अँड ड्रॅग असं म्हटलं जातं. उजव्या बाजूचं बटन आहे त्याला राईट बटन म्हटलं जातं, आणि उजव्या बाजूचं बटन प्रेस करणं त्याला राईट क्लिक म्हटलं जातं. आणि हे राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला कॉन्टेक्स्ट मेनू मिळाला जातो किंवा शॉर्टकट मेनू दिला जातो, तर तो आपण राईट क्लिकचा वापर करून करू शकतो. ह्याच्यामध्ये आता मिडल बटन पण असतं. हे मिडल बटन जे आहे किंवा ह्याच्यामध्ये एक आपल्याला चाक दाखवलं जातं, ह्या चाकाचा वापर करून आपण स्क्रीनवर हालचाल करू शकतो, त्याला स्क्रोलिंग असं म्हटलं जातं. वर जाणे, खाली जाणे, डावीकडे उजवीकडे जाणे वगैरे त्याला स्क्रोलिंग म्हटलं जातं. आणि ह्या चाकाचा वापर करून आपण वर खाली करू शकतो. आणि ह्याच्यामधलं जे बटन आहे, तर ह्या बटनाला आपण कुठल्याही प्रकारचं असाईन, कीबोर्डवरची कुठलीही की आपण असाईन करू शकतो. हे आपल्या कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन आपण ह्याला असाईन करू शकतो. हा झाला आपला माऊस म्हणून झालेला आहे. ह्या माऊसचा वापर कसा करायचा ते आपण आता पाहिलेलं आहे. त्यानंतरचं आपले इनपुट डिव्हायसेस आहे, ट्रॅकबॉल म्हणून आहे, टचपॅड म्हणून आहे. ट्रॅकबॉल, टचपॅड ह्यांना पण म्हटलं जातं पॉइंटिंग डिव्हाइस असंही म्हटलं जातं. ट्रॅकबॉल म्हणजे अशा प्रकारचा हा ट्रॅकबॉल असतो, आपल्या माऊससारखाच असतो. फक्त काय आहे तर ह्याच्यामध्ये वरच्या बाजूला एक चेंडू दिलेला आहे, तर ह्या चेंडूचा वापर करून ह्या पॉइंटरची हालचाल केली जाते त्याला ट्रॅकबॉल म्हटलं. आपला मेकॅनिकल माऊस जसं आहे, मेकॅनिकल माऊस जो आहे तर त्याच्या खालच्या बाजूला चेंडू होता, ह्या ट्रॅकबॉलला वरच्या बाजूला हा चेंडू दिलेला आहे. टचपॅड, टचपॅड हे आपण सगळ्या लॅपटॉपमध्ये पाहिलेलं आहे. जसं आपलं माऊस काम करतं तसं हे टचपॅड पण काम करतं. सगळ्या लॅपटॉपमध्ये याचा वापर केलेला आहे. टच स्क्रीन, टॅबलेट पी सी जे असतं, तर ह्या टॅबलेट पी सीमध्ये आपल्याला अशा प्रकारची एक स्क्रीन असते की ती आपल्या बोटाच्या स्पर्शानं आपल्याला जे हवं असेल तर ते आपण उघडू शकतो, त्याला म्हटलं जातं टच स्क्रीन असं म्हटलं जातं. किंवा मोठमोठे मॉल जे असतात, तर त्या मॉलमध्ये पण आपल्याला एखाद्याची प्राईस वगैरे जर बघायची असेल तर त्यांनी मोठी स्क्रीन ठेवलेली असते, तर त्याच्यावर आपण फक्त आपल्या बोटानं पाहू शकतो याची किंवा कुठल्या आयटमची काय किंमत आहे किंवा कुठला आयटम कुठं मिळेल वगैरे हे आपण बोटानं स्पर्श करूनसुद्धा ह्याच्यामध्ये पाहू शकतो. ह्याला टच स्क्रीन असं म्हटलं जातं. त्यानंतरचं आहे आपले इनपुट डिव्हाइस जे आहे, तर ते आहे लाईट पेन म्हणून आहे. आता ह्या लाईट पेनचा वापर करून आपण ह्या स्क्रीनवर कुठल्याही प्रकारची आपण माहिती घेऊ शकतो, त्याला लाईट पेन असं म्हटलं जातं. ह्या लाईट पेननं आपण माहिती लिहू शकतो आपल्याला हवी असेल, किंवा आपल्याला सिग्नेचर करायचं असेल तर आपण सिग्नेचरसुद्धा ह्या लाईट पेनचा वापर करून करू शकतो. जॉयस्टिक, हे जॉयस्टिकचा वापर सगळ्यात जास्त गेममध्ये केला जातो. जे काही गेम्स खेळल्या जातात तर त्या गेम्ससाठी ह्या जॉयस्टिकचा वापर केला जातो. त्यानंतरचं आहे इनपुट डिव्हाइस स्टायलस म्हणून आहे. आता ह्या स्टायलसचा वापर, इथं मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे चित्र बघा, एक स्क्रीन दाखवलेलं आहे, ह्या स्क्रीनला एक पेनसारखं एक उपकरण दिलेलं आहे, तर ह्याचा वापर करून आपण ह्याच्यावर जोरात प्रेस करून माहिती, जोरात म्हणजे खूप जोरात नाही आहे, फक्त थोड्याशा दबावानं आपण ह्याच्यामध्ये काही चित्र काढू शकतो, किंवा आपल्याला काही माहिती घ्यायची असेल तर ती माहितीसुद्धा आपण ह्याचा वापर करून घेऊ शकतो, किंवा काही लिखाण करायचं असेल तर तेही आपण ह्याचा वापर करून करू शकतो. हे झालं आपलं स्टायलस म्हणून आहे. त्यानंतरचं आहे इनपुट डिव्हाइस आपलं स्कॅनर म्हणून आहे. ह्या स्कॅनरचा वापर काय केला जातो की आपल्याकडील काही फोटो असतील, काही डॉक्युमेंट्स असतील, तर ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठवण्यासाठी आपण ह्या स्कॅनरचा वापर केला जातो. आता ह्याच्यामध्ये जे स्कॅनर आहे, फ्लॅट बेड स्कॅनर म्हणून आहे, तर ह्या स्कॅनरचा वापर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जे काही डॉक्युमेंट्स असेल तर ते डॉक्युमेंट्स
आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये साठवण्यासाठी आपण ह्याचा वापर करतो. किंवा हे जे आहे आपले फॅक्स मशीन कशी असते तशा प्रकारे आपल्याला हे फ्लॅट बेड स्कॅनर म्हणून आहे. आता पोर्टेबल स्कॅनर म्हणून आहे. आता हे जे काही पोर्टेबल स्कॅनर आहे तर हे आपल्या हातात घेण्यासारखं आहे. त्यानंतर आहे 3D स्कॅनर म्हणून दिलेलं आहे. आता हे 3D स्कॅनर म्हणजे काय आहे तर ह्याच्यामध्ये एखादी आपण 3D इमेज जर ठेवली तर त्या इमेजला स्कॅन करण्यासाठी जे वापरलं जातं त्याला 3D स्कॅनर असं म्हटलं जातं. हे झालं आपले स्कॅनर्स म्हणून झालेलं आहे. स्कॅनर्सचा वापर आपण कुठल्याही प्रकारची माहिती किंवा फोटो वगैरे आपण स्कॅन करण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे कार्ड रीडर्स म्हणून आहे. आता ह्या कार्ड रीडर्सचा वापर सगळ्यात जास्त केला जातो. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वगैरे जे आहे, ॲक्सेस कार्ड वगैरे जे आहे, तर ह्याच्यासाठी ह्या कार्ड रीडरचा वापर केला जातो. ह्या कार्ड रीडरमध्ये पहिला आहे मॅग्नेटिक कार्ड रीडर म्हणून आहे. आता हा मॅग्नेटिक कार्ड रीडरचा वापर कसा केला जातो तर आपण जर पाहिलं आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड जर बघितलं तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक आपल्याला कोडिंग दिलेलं असतं. तर ते चुंबकाच्या याच्यामध्ये चुंबकपट्टीवर ते कोड केलेलं असतं आणि ते रीड करण्यासाठी म्हणजे हे कार्ड कुणाचं आहे, हे बरोबर आहे की नाही हे चेकिंग करण्यासाठी ह्या मॅग्नेटिक कार्ड रीडरचा वापर केला जातो. इथं जे आपल्याला दाखवलेलं आहे बघा, हे मॅग्नेटिक कार्ड रीडर म्हणून आहे की याच्यामध्ये ही जी काही पट्टी असते, आपल्याला खालच्या बाजूला एक पट्टी दाखवलेली आहे, तर हे असते ते चुंबकीय पट्टी असते. तर याच्यावरनं हे स्कॅन केलं जातं. त्यानंतर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन रीडर म्हणून आहे, RFID. तर ह्या RFID एक चिप बसवलेली असते छोटीशी. तर ह्या चिपचा वापर करून त्याच्यामध्ये आपले ड्रायव्हिंग लायसन्स आहे, पासपोर्ट आहे, तर हे चेकिंग करण्यासाठी की ह्या रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन कार्डचा वापर केला जातो. किंवा मोठमोठे बँका, बिझनेसमन वगैरे जे असतात तर त्यांच्याकडे त्यांनी जे कार्ड्स तयार केलेले असतात, एम्प्लॉई कार्ड म्हणून ते आहे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ह्याच्या RFID वापर केला जातो. त्यानंतर आहे बारकोड किंवा त्याला वॉन्ड रीडर असंही म्हटलं जातं. ह्या बारकोडचा वापर मोठमोठ्या दुकानात किंवा मॉल्स वगैरे जे मोठे असतात तर ह्याच्यामध्ये ह्या बारकोड रीडर्सचा वापर केला जातो. आपण आता प्रत्येक ठिकाणी बघतो, मोठमोठे जे मॉल्स असतात तर त्या मॉल्समध्ये ते वस्तूची किंमत काय आहे हे बघण्यासाठी ते वॉन्ड रीडर किंवा बारकोडचा वापर केला जातो. आता इथं मी चित्र दाखवलेलं पण आहे बारकोड रीडर म्हणून. तर त्या वस्तूवर अशा प्रकारची एक स्टिक असते, तर हे कार्ड बारकोड रीडर ते चेक करतं त्या वस्तूची किंमत काय आहे, तर ते लगेचच तुम्हाला डिस्प्ले केलं जातं. तर हे झाले आपले कार्ड रीडर्स म्हणून. हे इनपुट डिव्हाइसेस म्हणून झालेलं आहे. तर त्यानंतरचे आहे इनपुट डिव्हाइसेस कॅरेक्टर आणि मार्क रेकॉग्निशन डिव्हाइस म्हणून म्हटलं जातं. अक्षरं आणि चिन्ह ओळखणारी उपकरणं असं म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये येतं मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रेकॉग्निशन म्हणून आहे. हे MICR म्हणून दाखवलेलं आहे. आता ह्या MICRचा वापर कशासाठी केला जातो तर ह्याचा वापर बँकेमध्ये केला जातो. तर ह्या बँकेमध्ये कशासाठी केला जातो तर त्याच्यामध्ये DD चेक वगैरे जे असतात तर ते ओरिजिनल आहेत की नाहीत तर हे चेक करण्यासाठी MICRचा वापर केला जातो. त्यानंतरचं आहे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन म्हणून आहे, OCR म्हणून. इथं जे दाखवलेलं आहे बघा, OCR म्हणून दाखवलेलं आहे. इथं मी दाखवलेलं चित्र दाखवलेलं आहे OCR म्हणून आहे. ह्या OCRचा वापर काय केला जातं तर हे प्रिंट केलेले जे काही अक्षर आहेत तर हे अक्षर वाचण्यासाठी ह्या OCRचा वापर केला जातो, ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन म्हणून आहे. त्यानंतरचं आहे ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशन म्हणून, OMR म्हणून दिलेलं आहे. हे OMR म्हणजे अशा प्रकारचे मशीन आहे. तर ह्या OMRचा वापर मोठ्या ज्या एक्झाम असतात तर त्या एक्झामच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या उत्तरपत्रिका चेक करण्यासाठी ह्या ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशनचा वापर केला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिलनं गोल करायला सांगितलेलं असतं किंवा काही एक स्पेसिफिक इंक दिलेले सांगितलेले असते की त्या शाईच्या पेनाचा वापर करून तुम्ही ते उत्तरं
सोडवा म्हणून सांगितलेलं असतं, टिक मार्क करा, फुलीचं चिन्ह द्या वगैरे. तर असे पेपर्स चेक करण्यासाठी हे ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशनचा वापर केला जातो. इथं जे दाखवलेलं चित्र आहे OMR म्हणून झालेलं आहे. त्यानंतरचं आहे इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस म्हणून आहेत. इनपुट डिव्हाइस जे आहे तर इमेजेस घेण्यासाठी जे वापरले जाणारे आहेत तर ते हे इमेज कॅप्चरिंग डिव्हाइस म्हणून आहे. त्याच्यामध्ये आहे डिजिटल कॅमेरा म्हणून आहे की ह्या डिजिटल कॅमेराचा वापर करून आपण कुठल्याही प्रकारची प्रतिमा काढू शकतो किंवा ह्याच्यामध्ये जी प्रतिमा काढलेली आहे साठवली जाणार आहे ते डिजिटल स्वरूपामध्ये म्हणजे नंबरच्या स्वरूपामध्ये हे साठवली जाणार आहे. ह्याच्यामधनं आपण व्हिडिओ करू शकतो, ह्याच्यामध्ये ॲडिओ व्हिडिओ दोन्ही आपण तयार करू शकतो. त्याच्या वेब कॅमेरा, ह्या वेब कॅमेराचा वापर आपल्याला जे काही आपल्या कॉम्प्युटरला जोडून हा ह्याच्यामधले जी काही प्रतिमा आहे ते इंटरनेटचा वापर करून ते प्रसारित करण्यासाठी ह्या वेब कॅमेराचा वापर केला जातो. म्हणजे इमेज घेण्यासाठी, चित्र घेण्यासाठी ह्या इमेज कॅप्चरिंग डिव्हाइसचा वापर केला जातो. ॲडिओ इनपुट डिव्हाइस म्हणजे आपला जो आवाज आहे तर हा आवाज कॉम्प्युटरमध्ये साठवण्यासाठी किंवा कुठलंही संगीत असू द्या काही असू द्या ते साठवण्यासाठी ह्या ॲडिओ इनपुट डिव्हाइसचा वापर केला जातो. त्याच्यामध्ये ॲडिओ आहे मायक्रोफोन म्हणून आहे. इथे जे दाखवलेलं आहे तर हे मायक्रोफोन म्हणून आहेत. आपला आवाज कॅप्चर करण्यासाठी ह्या ॲडिओ इनपुट डिव्हाइसचा वापर केला जातो. हे झाले सगळे आपले इनपुट डिव्हाइसेस म्हणून आहेत. त्यानंतरचे आहे आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइस म्हणजे काय आहे तर आपण जे कॉम्प्युटरला पुरवलेल्या माहितीवर प्रक्रिया केलेले जे आहे तर त्याचं उत्तर ज्या ज्या उपकरणाद्वारे आपल्याला मिळतं त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. ह्या आउटपुट डिव्हाइसमध्ये पहिलं आहे मॉनिटर्स म्हणून आहे. मॉनिटर्सचा वापर आपल्याला जी काही माहिती आपण कॉम्प्युटरला पुरवलेली आहे तर ते माहिती बघण्यासाठी ह्या मॉनिटर्सचा वापर केला जातो किंवा त्याचं उत्तर काय आलेलं आहे हे बघण्यासाठी याचा वापर केला जातो. मॉनिटरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते क्लिअरिटी, स्पष्टता म्हटलं जातं. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आता त्यानंतरचे जे काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये फीचर्स ऑफ मॉनिटर्स म्हटलं जातं. तर पहिलं आहे रिझोल्युशन म्हटलं जातं. रिझोल्युशन म्हणजे काय आहे तर जे मॉनिटरवरची माहिती दाखवली जातं तर ती पिक्सेलच्या स्वरूपामध्ये दाखवली जाते. पिक्सेल म्हणजे डॉट, डॉटच्या स्वरूपामध्ये दाखवली जाते. आता ह्याच्यामध्ये रिझोल्युशन जे आहे तर एका आडव्या ओळीमध्ये किती पिक्सेल्स आहेत गुणिले एका उभ्या ओळीमध्ये किती पिक्सेल्स आहेत ह्या दोघांचा जो गुणाकार येतो त्याला रिझोल्युशन असं म्हटलं जातं. आणि जेवढं जास्त रिझोल्युशन असेल तेवढे आपले ज्यावरची मॉनिटरची क्लिअरिटी सगळ्यात चांगली असते ह्याच्यामध्ये. आता ह्या रिझोल्युशनमध्ये पण वेगवेगळे रिझोल्युशन्स आलेले आहेत. ह्याच्यामध्ये पहिलं आहे SVGA म्हणून आहे, सुपर व्हिडिओ ग्राफिक्स अरे. आणि ह्याचं रिझोल्युशन आहे ते 800x600 म्हणून आहे. एका आडव्या ओळीमध्ये 800, एका उभ्या ओळीमध्ये 600 वगैरे रिझोल्युशन्स दिले जातात. XGA म्हणून आहे, एक्सटेंडेड ग्राफिक्स ॲरे म्हणून आहे. ह्याचं रिझोल्युशन आहे 1024x768 म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर आहे SXGA म्हणून आहे, सुपर एक्सटेंडेड ग्राफिक्स ॲरे म्हणून दिलेलं आहे. ह्याचं रिझोल्युशन येतं 1280x1024 म्हणून आहे. त्यानंतरचं आहे अल्ट्रा एक्सटेंडेड ग्राफिक्स ॲरे म्हणून आहे, UXGA म्हणून आहे. ह्याचं रिझोल्युशन आहे 1600x1200 म्हणून आहे. असे हे स्टँडर्ड रिझोल्युशन्स म्हणून आहेत. रिझोल्युशन्स म्हणजे काय आहे, एका उभ्या ओळीमध्ये किती डॉट्स गुणिले एका आडव्या ओळीमध्ये किती डॉट्स आहेत ह्या दोघांचा जो गुणाकार येतो तर त्याला म्हटलं जातं रिझोल्युशन असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे डॉट पिच म्हणून आहे. आता ह्याच्यामध्ये प्रत्येक कलर्सचा एक डॉट असतो आणि ह्या प्रत्येक कलर्सच्या जो डॉट्स असतात तर ह्या डॉट्समधलं जे अंतर असतं तर त्या अंतराला म्हटलं जातं डॉट पिच असं म्हटलं जातं. आणि हे डॉट पिच जे असतं तर ते स्टँडर्ड ह्याच्यामध्ये असतं तर 0.31 mm म्हणून असतं, म्हणजे 0.31 mm म्हणून डॉट पिच असतं. म्हणजे जेवढं डॉट पिच कमी असेल
तेवढं प्रतिमा ही काय असणार आहे आपले स्पष्ट असणार, म्हणजे चित्र जे दिसणार आहे ते एकदम स्पष्ट दिसलं जाणार आहे. त्यानंतर आहे रिफ्रेश रेट म्हणून आहे. आता हा रिफ्रेश रेट म्हणजे काय आहे, तर ह्याच्यामध्ये की एका सेकंदाला आपला मॉनिटर किती वेळा रिफ्रेश होतो तर त्याला म्हटलं जातं रिफ्रेश रेट. म्हटलं रिफ्रेश म्हणजे नव्यानं दाखवणं, नव्यानं आपल्याला स्क्रीनवर दाखवणं, तीच माहिती फक्त नव्यानं दाखवली जाते त्याला रिफ्रेश म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपले म्हणजे आपल्या डोळ्यांना पण जास्त ताण होऊ नये म्हणून त्याचा रिफ्रेश रेट असतो. तर हा रिफ्रेश रेट नेहमी सगळ्यात जास्त असतो, ज्या प्रतिमांचा जास्त असतो त्याला प्रतिमा त्याच्या उत्तम दर्जाचा दिसला जातो ह्याच्यामध्ये. म्हणजे ज्या मॉनिटरचा रिफ्रेश रेट जास्त असेल त्याची प्रतिमा सगळ्यात उत्तम दर्जाची दाखवली जाते. त्यानंतर आहे ॲस्पेक्ट रेशो म्हटलं जातं. हा ॲस्पेक्ट रेशो म्हणजे काय आहे, तर मॉनिटरच्या रुंदीला उंचीनं भागल्यावर जो रेशो मिळतो त्याला ॲस्पेक्ट रेशो असं म्हटलं जातं. म्हणजे मॉनिटरची जी रुंदी आहे त्याला उंचीनं भागलं जातं तर त्याचा जो रेशो मिळतो त्याला ॲस्पेक्ट रेशो असं म्हटलं जातं. आणि हा ॲस्पेक्ट रेशो जो असतो तो नेहमी 4:3 असतो, 4:3 अशा प्रमाणामध्ये हा ॲस्पेक्ट रेशो असतो. त्यानंतरचा आहे आकार. मॉनिटरचा जो आकार आहे म्हणजे साईज म्हटलं जातं. मॉनिटरचा आकार हा नेहमी त्याच्या त्रिज्येवर असतो. त्रिज्या जी असते, आपल्या आपण त्रिकोणामध्ये त्रिज्या पाहिलेली असते म्हणजे तिरपी लाईन जी असते, तर त्याच्यावर ह्या मॉनिटरची साईज ठरवली जाते. आपण 15 इंच, 17 इंच, 19 इंच, 21 इंच वगैरे असे मॉनिटर्स ठरवले जातात. तर हे मॉनिटर्स जे असतात तर त्याच्या त्रिज्येवर अवलंबून असतात. हे झालं आपलं मॉनिटर्सचे वेगवेगळे वैशिष्ट्य म्हणून आहेत. आणि हे आपण मॉनिटर घेताना आपल्याला बघावं लागतं. ह्याच्यामध्ये रिझोल्युशन आहे. रिझोल्युशन म्हणजे एका उभ्या ओळीमध्ये डॉट्स आणि एका आडव्या ओळीत जेवढे डॉट्स असतात त्यांना रिझोल्युशन म्हटलं जातं. डॉट पिच, ह्याच्यामध्ये जे पिक्सेल्स आहेत, पिक्सेल्स म्हणजे जे डॉट्स आहेत, एक प्रत्येक डॉटमधलं जे अंतर आहे तर त्याला डॉट पिच म्हटलं जातं. आणि हे अंतर जेवढं कमी असेल तेवढं तुमच्या ह्याच्यामध्ये प्रतिमा ही जी काय आहे, चित्र जे आहे, तर ते एकदम चांगल्या प्रकारे दिसलं जातं. रिफ्रेश रेट आहे. हा मॉनिटर एका सेकंदाला किती वेळा रिफ्रेश करतं तर त्याला रिफ्रेश रेट असं म्हटलं जातं. ॲस्पेक्ट रेशो म्हटलं जातं. ॲस्पेक्ट रेशो म्हणजे मॉनिटरच्या रुंदीला उंचीनं भागल्यानंतर जो रेशो येतो त्याला ॲस्पेक्ट रेशो असं म्हटलं जातं. हे झाले आपले मॉनिटरचे वेगवेगळे फीचर्स म्हणून झाले. आता ह्या मॉनिटरचे प्रकार, सगळ्यात सुरुवातीला जो प्रकार होता कॅथोड रे ट्यूब म्हणून CRT मॉनिटर होता. मोठ्या आकारामधला हा मॉनिटर होता, ह्याला CRT असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये. आणि ह्या कॅथोड रे ट्यूबचा ह्याच्यामध्ये वापर केल्यामुळे ह्याला CRT मॉनिटर्स म्हटलं जातं. ह्या पूर्वी फार लोकप्रिय होता हा, सगळ्यांच्या प्रत्येक म्हणजे ज्यांचे ज्यांच्याकडे कॉम्प्युटर होतं त्यावेळेस हा वापरला जाता. त्यानंतरचा जो येतो तो फ्लॅट पॅनल मॉनिटर्स म्हणून आहे. हा जो आहे फ्लॅट पॅनल मॉनिटर म्हणून दिलेला आहे. आता हा जो फ्लॅट पॅनल मॉनिटर आहे ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार पडलेले आहेत. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणून एक आहे आणि दुसरं जे आहे तर ते लाईट इमिटिंग डायोड म्हणून एक आहे. असे दोन प्रकार पडलेले आहे. आता LCD म्हणून जे होतं तर ते पूर्वीचे जे काही मॉनिटर्स आहेत जातो, पण आता जे काही नवीन आहेत ह्याच्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी वापरली. आता हे LED आहे, तर ह्या LED कमी पॉवर लागते ह्याच्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये एक टॉक्सिक केमिकल्स म्हणून वापरलं जातं हे तयार करताना, तर त्यामुळं त्याला LED म्हटलं जातं, लाईट इमिटिंग डॉयड म्हटलं जातं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे इमेजेस दाखवले जातात. ईबुक रीडर्स. आता हे ईबुक रीडर्स जे आहे तर हे पूर्वीचे जे पुस्तकं वगैरे आहेत तर ते सगळी पुस्तकं ह्या ईबुक रीडरवर घेतली जातात. आणि बऱ्याचशा अशा जे काही लायब्ररीज वगैरे आहेत तर ह्याच्यामध्ये ह्या ईबुक रीडर्सचा वापर केला जातो. ह्या ईबुक रीडर्सचा वापर करून
म्हणजेच ह्याला लिंकिंग केलेलं आहे, ह्याच्यामधलं प्रत्येक ह्याच्यामध्ये लिंकिंग म्हणजे जोडलं गेलेलं आहे. तुम्हाला जे काही पुस्तक वाचायचं असेल तर ते तुम्ही ह्या ईबुक रीडरचा वापर करून तुम्ही ते पुस्तकं वाचू शकता. ह्याच्यामध्ये मी चित्र पण दाखवलेलं आहे ईबुक रीडर म्हणून. असे वेगवेगळे पुस्तकं दिलेले आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला कुठलं वाचायचं असेल त्याच्यावर क्लिक केलं की आपण ते पुस्तक वाचू शकतो. डिजिटल प्रोजेक्टर, ह्या प्रोजेक्टरचा वापर करून आपण मोठ्या स्क्रीनवर आपलं जे काही प्रेझेंटेशन असू द्या, काही माहिती असू द्या, तर ती माहिती आपण त्याच्यावर घेऊ. म्हणजे आपलं जो काही ट्रॅडिशनल मॉनिटर आहे त्याच्याऐवजी आपण मोठ्या स्क्रीनवर ह्याची माहिती वगैरे घेण्यासाठी आपण ह्या डिजिटल प्रोजेक्टर्सचा वापर करू शकतो. हे मॉनिटरचे वेगवेगळे प्रकार झालेले आहेत. कॅथोड रे ट्यूब, आता हा कॅथोड रे ट्यूब वापरला जात नाही आहे. फ्लॅट पॅनल, लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले म्हणून एक आहे, लाईट इमिटिंग डायोड म्हणून आहे. त्यानंतर आता सगळ्यात जास्त वापरला जाणारा लाईट इमिटिंग डायोड हा मॉनिटर आहे. ईबुक्स रीडर म्हणून आहे आणि डिजिटल प्रोजेक्टर्स. नंतरचं आहे आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर्स म्हणून आहे. ह्या प्रिंटरमधनं आपल्याला जी काही माहिती आहे तर ती माहिती आपल्याला पेपरवर घ्यायची असेल तर त्यासाठी ह्या प्रिंटर्सचा वापर केला जातो. आता जी माहिती स्क्रीनवर आहे तिला सॉफ्ट कॉपी म्हटलं जातं आणि तीच माहिती आपण ज्यावेळेस पेपरवर घेतो तर त्यावेळेस तिला हार्ड कॉपी असं म्हटलं जातं. आता ह्या प्रिंटर्सचे वैशिष्ट्य जे आहे तर त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे रिझोल्युशन म्हणून आहे. आता हे रिझोल्युशन आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलंच मॉनिटरमध्ये पण पाहिलेलंच आहे, तसंच ह्याच्यामध्ये पण आहे की जे इमेजेस असू द्या, काही माहिती असू द्या, ती पेपरवर घेताना डॉट्सच्या स्वरूपामध्ये घेतली जाते. आणि ह्या रिझोल्युशन जे मोजलं जातं प्रिंटरच्या बाबतीत जे आहे तर ते मोजलं जातं DPI म्हणून आहे. DPI म्हणजे डॉट्स पर इंच म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये जेवढे हायर म्हणजे सगळ्यात जास्त DPI असेल तेवढ्या तुमच्या इमेजेसची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे घेतली जाते ह्याच्यामध्ये. म्हणजे जेवढं जास्त रिझोल्युशन असेल तेवढ्या चांगल्या प्रतीचं तुमच्या पेपरवर माहिती घेतली जाते ह्याच्यामध्ये. त्यानंतर कलर कॅपेबिलिटी. कलर कॅपेबिलिटी म्हणजे काय आहे तर तुमच्या प्रिंटरमधनं तुम्ही माहिती ही कलर्समध्ये घ्यायची असेल किंवा ग्रेस्केलमध्ये घेऊ शकता किंवा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये सुद्धा ह्याच्यामधली माहिती तुम्ही घेऊ शकता. फोटो वगैरे असतील तर ते आपण कलर्समध्ये घेऊ शकतो, त्याला कलर कॅपेबिलिटी म्हटलं जातं. म्हणजे त्या प्रिंटरमधनं माहिती घेतली जाणार आहे ती कलर्समध्ये घेऊ शकता का ब्लॅक अँड व्हाईट्समध्ये घेऊ शकता, त्याला कलर कॅपेबिलिटी म्हटलं. त्यानंतर आहे स्पीड म्हणून दिलेला आहे. ह्या प्रिंटरचा वेग किती आहे तर हा वेग जो मोजला जातो तर हा वेग तुमचा एका मिनटाला किती पेजेस प्रिंट करू शकतो त्याला म्हटलं जातं स्पीड असं म्हटलं जातं. आणि काही पर्सनल जे असतात तर ह्या पर्सनल प्रिंटर्समध्ये एका मिनटाला जवळपास 15 ते 19 पेजेस हे आपण सिंगल कलरमध्ये मात्र बरं का फक्त ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपण हे प्रिंट करू शकतो. आणि कलरमध्ये जर म्हटलं तर 13 ते 15 पेजेस एका मिनटाला प्रिंट केले जातात, त्याला स्पीड असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये. मेमरीचा वापर कशासाठी केला जातो तर आपण जी काही प्रिंटरला माहिती दिलेली आहे पेपरवर घेण्यासाठी जी माहिती दिलेली आहे, काही इन्स्ट्रक्शन्स दिले, काही डॉक्युमेंट्स दिलेले आहे, तर ते आपल्याला प्रिंट होईपर्यंत तर ह्या प्रिंटरमध्ये काही मेमरी ठेवलेली आहे तर त्या मेमरीमध्ये हे सगळी माहिती तुमची साठवली जा. त्यानंतर आहे डुप्लेक्स प्रिंटिंग म्हणून आहे. डुप्लेक्सचा आत्ता सध्या तर अजून आलेला नाही आहे. म्हणजे डुप्लेक्स प्रिंटिंग जे आहे तर हे डुप्लेक्स प्रिंटिंग म्हणजे काय आहे तर आपोआप तुमच्या एकाच पेजवर दोन्ही बाजूने प्रिंट करणे त्याला म्हटलं जातं डुप्लेक्स प्रिंटिंग म्हटलं जातं. तर ते आत्ता सध्या अजून तर हे स्टँडर्ड जे आहे प्रिंटिंग हे आत्ता सध्या अजून आलेलं नाही आहे. आता ह्याच्यामध्ये प्रिंटर्समध्ये परत वेगवेगळे प्रकार पडलेले आहे. तर ह्या प्रकारामध्ये पहिला आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणून आहे. हा जुना प्रिंटर आहे. हा जो वरच्या बाजूला मी दाखवलेला आहे डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणून आहे. हे पूर्वी गव्हर्नमेंट्समध्ये पण वापरला जात होता. हा अगदी स्वस्त दरामध्ये प्रिंटर होता आणि हे जे काही प्रिंटिंग केलं जात होतं ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये काही पिन्स होत्या तर त्या पिन्स हेड पिन्स म्हटलं जातं. आता ह्याच्यामध्ये ज्या पिन्स आहेत तर त्या पिन्सचा वापर करून
तुमच्या पेपरवर माहिती घेतली जात होती आणि हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये घेतली जात होती. हा सगळ्यात स्वस्त होता आणि फक्त एवढं होतं ह्याच्यामध्ये की हा जो प्रिंटर आहे की ह्या प्रिंटरचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवाज येत होता आणि स्लो होता है ना, स्पीड जो होता तर ह्याचा अगदी स्लो होता ह्याचा स्पीड. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर म्हणून आहे, म्हणजे डॉट मॅट्रिक्स प्रिंटरमधनं जी माहिती येते ते पिनचा वापर करून, म्हणजे ती पिन पेपरवर येऊन आदळत होती आणि आदळल्यानंतर ते तुमचे जे काही कॅरेक्टर्स असेल तर ते तुमच्या पेपरवर दिसलं जात होतं. आणि ह्याच्यामध्ये रिबिनचा वापर केला जातो, म्हणजे जसं आपलं टाईपरायटर मशीन होती अगोदरची, तर त्या टाईपरायटर मशीनसारखा हा डॉट मॅट्रिक्स प्रिंटर होता. इंकजेट प्रिंटर, हा जो इंकजेट प्रिंटर म्हटलं जातं, कागदावर आपले हे शाई शिंपडून हे प्रिंटरनं माहिती ही आपली घेतली जात होते. इंकजेट प्रिंटर्सचा वापर म्हणजे कशासाठी केला जातो, कलर प्रिंटिंग करण्यासाठी. आणि हे इंकजेट त्याच्या नावातच आहे, इंकजेट म्हणून आहे की ह्याच्यामध्ये शाई शिंपडून ह्याच्यामध्ये चित्र तयार केलं जातो. किंवा जी काही माहिती असेल, आपण जी काही प्रिंटरला माहिती दिलेली आहे तर ती माहिती हे कलर्सचा वापर करून तुमच्या पेपरवर घेतली जातो, त्याला इंकजेट प्रिंटर असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे लेझर प्रिंटर म्हणून आहे, लेझर लाईट बीमचा वापर करून तुमचं प्रिंटिंग केलं जात होतं, त्याला लेझर प्रिंटर असं म्हटलं जातं. हा लेझर प्रिंटर आपल्या इंकजेट प्रिंटरपेक्षा सुद्धा महाग आहे, पण उत्तम दर्जाचं ह्याच्यामध्ये आपल्याला पेपरवर माहिती दिली जात होते, म्हणजे उत्तम क्वालिटीचा ह्याच्यामध्ये माहिती दिली जात होते. थर्मल प्रिंटर, आता हा जो थर्मल प्रिंटर आहे, ह्या थर्मल प्रिंटरचा वापर ह्याच्यामधल्या जी काही प्रिंटिंग केली जात होते ते उष्णतेचा वापर करून ह्याच्यामध्ये प्रिंटिंग केली जात होते. आता ह्याच्यामध्ये जो पेपर वापरला जात होता, उष्णता संवेदनाक्षम कागदावर ह्याची प्रतिमा घेतली जात होती. आणि हा जो वापरला जात होता तो ATM मशीनमध्ये किंवा पेट्रोल पंपावर आपल्याला पावती वगैरे घ्यायची असेल तर त्यावेळेस ह्या थर्मल प्रिंटरचा वापर केला जात होता. त्यानंतर आहे 3D प्रिंटर्स म्हणून आहे, हे अशा प्रकारचा हा 3D प्रिंटर्स म्हणून आहे की आपण जी काही माहिती दाखवलेली आहे तर ती माहिती आपल्याला 3D शेप्समध्ये प्रिंट करून हवी असेल तर त्यासाठी ह्या 3D प्रिंटरचा वापर केला जातो. म्हणजे 3D प्रिंटरचा वापर कशासाठी केला जातो, तर ह्या 3D प्रिंटरचा वापर आपल्याला 3D जे काही आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचा असेल तर त्यासाठी ह्या 3D प्रिंटरचा वापर केला जातो. आता इथं ह्या 3D प्रिंटरमध्ये स्क्रीनवर दाखवलेलं आहे बघा, इथं तुम्हाला 3D प्रिंटरचे इमेज दाखवलेले आहे आणि तेच तुमच्या ह्या प्रिंटरमधनं तयार होताना पण तुम्हाला दाखवलेले आहे. प्लॉटर, प्लॉटर म्हणजे अशा स्वरूपामध्ये आहे की इंजिनिअरिंग साईटचे जे काही मोठे मोठे शीट्स असतात तर हे मोठे शीट्सवर माहिती घेण्यासाठी ह्या प्लॉटर्सचा वापर केला. हे प्रिंटरसारखंच आहे, फक्त ह्याच्यामध्ये साईज जी आहे पेपरची ती मोठ्या साईजमध्ये हे प्रिंटिंग घेतलं जातं. हे झालं आपलं आउटपुट डिव्हाइस. आउटपुट डिव्हाइसमध्ये आपल्या प्रिंटर्स म्हणून पाहिलेले प्रिंटर्सचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिलेले. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, ह्याचा वापर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि फक्त ह्याचा आवाज खूप मोठा होता आणि स्वस्त प्रतीचा होता ह्याच्यामध्ये. इंकजेट प्रिंटर, ह्याच्यामध्ये शाईचा वापर केलेला आहे, शाई स्प्रेड होणार पेपरवर आणि त्याप्रमाणे तुम्हाला इमेज तयार होणार आहे. लेझर प्रिंटर, लेझर बीमचा वापर करून ह्याच्यामध्ये माहिती लिहिली जाते. थर्मल प्रिंटर, ह्याच्यामध्ये उष्णतेचा वापर करून माहिती ह्याच्यामध्ये लिहिली जाते. आता लेझरमध्ये पावडरचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये आणि ह्याचा वापर ATM आणि पेट्रोल पंप वगैरे ह्याच्यामध्ये पावती घेण्यासाठी केला जातो. 3D प्रिंटर, 3D आपल्याला ऑब्जेक्ट्स प्रिंट करायचे असतील तर त्यासाठी 3D प्रिंटरचा वापर केला जातो. आणि प्लॉटर, प्लॉटर म्हणजे मोठ्या शीटवर माहिती घेण्यासाठी आपण ह्या प्लॉटरचा वापर करू शकतो. त्यानंतरचा आउटपुट डिव्हाइस आहे ॲडिओ आउटपुट डिव्हाइस म्हणून आहे, किंवा कॉम्बिनेशन ॲडिओ इनपुट आउटपुट डिव्हाइस म्हणून आहे. ॲडिओ म्हणजे काय, आपण कॉम्प्युटरमध्ये जे काही माहिती आवाज साठवलेला आहे, काही सॉंग्स असतील तर ते ऐकायचे असतील तर त्यासाठी आपण ह्या हेडफोन्सचा वापर करू शकतो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये कॉम्प्युटरमध्ये
हेडफोन्सचा वापर करून आणि माईक्स हे दोघांचा वापर करून आपल्याला माहिती पण आपला आवाज पण साठवायचा असेल आणि आपल्याला ऐकायचं पण असेल तर त्यासाठी ह्या हेडसेटचा वापर केला. त्यानंतर आउटपुट डिव्हाइसमध्ये टेलिफोन्स म्हणून पण आहे, ह्याला इंटरनेट टेलिफोन्स पण म्हटलं जातं. तर हे इंटरनेट टेलिफोन्सचा वापर आपल्याला व्हॉइस ओव्हर आय पी पण असं ह्याला म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये आपल्या आवाजाची देवाणघेवाण आपण करू शकतो, म्हणजे आपला आवाज जो आहे तर आवाजाची देवाणघेवाण करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. त्यानंतर आहे ड्रोन्स म्हणून दिलेलं आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये वगैरे आपण हे ड्रोन्स पाहिलेले आहेत की आपल्याला इमेज कॅप्चर करायची असेल. त्यानंतर आहे रोबोट्स म्हणून आहे, ह्या रोबोट्सचा वापर हे काम मनुष्यातर्फे होत नसेल तर ते काम रोबोटकडनं करून घेतलं जातं. तर हे रोबोट्स म्हणून एक आहे. त्यानंतर व्हर्च्युअल रियालिटी हेडगिअर आणि ग्लोव्स. व्हर्च्युअल रियालिटी म्हणजे व्ही आर म्हटलं जातं, आभासी जे आहे. आता आपण गेम्स वगैरे खेळतो तर ह्या गेम्समध्ये आपण स्वतः त्या कारमध्ये बसून ते चालवत आहोत असं जर बघायचं असेल तर त्यासाठी आपण ह्या हेडगिअर्स आणि ग्लोवचा वापर केला जातो. हे हेडगिअर्स म्हटलं जातं म्हणजे तुम्ही ॲक्च्युली त्याच्यामध्ये बसलेला आहात आणि हे ग्लोव्स आहेत. ह्या ग्लोवचा वापर करून तुम्ही स्टेअरिंग वगैरे धरलेले आहे आणि तुम्ही स्वतः त्या रेसिंगमध्ये उतरलेला आहात. आभासी जे काय आहे तर हे आभासी बघण्यासाठी किंवा स्पर्श करण्यासाठी ह्या हेडगिअर आणि ग्लोवचा वापर केला जातो. हे झाले आपले आउटपुट डिव्हाइस म्हणून झालेले आहेत. आज आता आपण बघितलेलं आहे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस म्हणून आहेत. इनपुटमध्ये आपण कॉम्प्युटरला माहिती देणारी उपकरणं जे आहेत त्यांना इनपुट म्हटलं जातं आणि इनपुट केलेल्या माहितीवर कॉम्प्युटरनं जे प्रोसेस केलेली माहिती आहे तर ती आपल्याला ज्या उपकरणाद्वारे दिसली जाते त्याला आउटपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं.